आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाच्या उदासीन व लालफितशाही धोरणामुळे कुरखेडा तालुक्यातील हमीभाव धान खरेदी केंद्र अद्याप सुरू करण्यात आले नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या निषेधार्थ तसेच या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी दुपारी 1 वाजतापासून स्थानिक तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणाला भेट देऊन काँग्रेसचे युवा नेते तथा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार डॉ नितीन कुडवते यांनी मागण्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांच्यासोबत कुणाल पेंदुरकर, दिलीप घोडाम, सुनील कुमरे, पंकज बारसिंगे प्रामुख्याने उपस्थित होते. कुरखेडा तालुक्यात धानमळणी हंगाम जोमात सुरू आहे. दिवाळी जवळ आली आहे, मात्र अद्याप आदिवासी विकास महामंडळाचे हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही, त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासकीय स्तरावरून कारवाई होताना दिसत नसल्याने काँग्रेसच्या वतीने या उदासीन धोरणाचा निषेध करून उपोषण सुरू करण्यात आले. आंदोलनात काँग्रेसचे पंचायत समिती सभापती गिरीधारी तित्राम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे, उपसभापती मनोज दुनेदार यांच्यासह वडेगावचे सरपंच संजय कोरेटी, पुंडलिक निपाने, मनोहर लांजेवार, रोहित ढवळे, शिवलाल कुंवर, संजय वड्डे, संजय नागतुडे, श्रीराम गायकवाड, कुंवरसिंह नेताम, नाना वालदे, धम्मदास उईके, गणपत उसेंडी, पांडुरंग मस्के प्रामुख्याने सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.